तर हॅलो माय डिअर स्टुडंट्स तर आज आपण शाल ह्याव आणि विल ह्याव शिकणार आहोत ओके तर आय आणि वी सोबत शाल ह्याव यूज करतात आणि ही शी यू दे सोबत विल ह्याव तर हे कधी आणि केव्हा यूज करतात माहिती आहे का तर आपल्याला भविष्य काळात आपल्याजवळ एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू असेल असं आपल्याला सांगायचं किंवा दुसऱ्याजवळ असेल तर त्यावेळेला आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो ओके तर चला बघूया आपण सेंटेन्सेस शिकूया ओके तर आय शाल ह्याव मला किंवा माझ्याजवळ असेल वी शाल ह्याव आम्हाला किंवा आमच्याजवळ असेल ही विल ह्याव त्याला किंवा त्याच्याजवळ असेल शी विल ह्याव तिला किंवा तिच्याजवळ असेल इट विल ह्याव त्याला किंवा त्याच्याजवळ असेल यू विल ह्याव तुला किंवा तुमच्याजवळ किंवा तुझ्याजवळ असेल दे विल ह्याव त्यांना किंवा त्यांच्याजवळ असेल ओके तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघूया सब्जेक्ट प्लस शाल ह्याव किंवा विल ह्याव प्लस ऑब्जेक्ट तर ह्या सब्जेक्टनुसार शाल लिहाव घ्यायचं आहे का विल ह्याव हे सब्जेक्टवर डिपेंड असणार आहे ओके आपण वर, okay, वर पाहिलेलंच आहे चला तर मग संटेस्ट बघूया पॉझिटिव्ह आय शॅल हॅव अ लॅपटॉप म्हणजेच माझ्याजवळ एक लॅपटॉप असेल वी शाल हॅव लॅपटॉप आमच्याजवळ एक लॅपटॉप असेल ओके ही विल हॅव लॅपटॉप त्याच्याजवळ एक लॅपटॉप असेल शी विल हॅव लॅपटॉप तिच्याजवळ एक लॅपटॉप असेल यू विल हॅव अ लॅपटॉप तुझ्याजवळ एक लॅपटॉप असेल दे विल हॅव लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप असेल रीना विल हॅव लॅपटॉप रीनाकडे लॅपटॉप असेल हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स तर आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्स शिकूया ओके तर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल सब्जेक्ट प्लस व्हील किंवा शाल प्लस नॉट प्लस ह्याव प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच ही विल नॉट ह्याव लॅपटॉप म्हणजे व्हील किंवा शालच्या नंतर नॉट यूज करायचं आपल्याला म्हणजे आत्तापर्यंत आपण सांगत होतो की माझ्याकडे असेल किंवा अजून कोणाकडे असेल तर आता आपल्याकडे नसेल असं सांगायचं आपल्याला ओके तर आय शॅल नॉट हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप नसेल वी शॅल नॉट हॅव लॅपटॉप आमच्याकडे लॅपटॉप नसेल शी विल नॉट हॅव लॅपटॉप तिच्याकडे लॅपटॉप नसेल ही विल नॉट हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नसेल दे विल नॉट हॅव लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप नसेल यू विल नॉट हॅव लॅपटॉप तुमच्याकडे लॅपटॉप नसेल राजू विल नॉट हॅव लॅपटॉप राजूकडे लॅपटॉप नसेल हे झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स तर ह्या दोन्हीचा यूज करून आपल्याला नेगेट क्वेश्चन कसे बनतात ते बघायचे ओके तर वाक्यामध्ये शाल आय शाल व लॅपटॉप आहे ओके तर त्याचा क्वेश्चन कसा बनेल शाल सुरुवातीला येईल आणि आय हे शालच्या ठिकाणी जाईल म्हणजे या दोन्हीचं सब्जेक्ट आणि शालचं प्लेस चेंज होणार आहे ओके ते एकमेकाच्या एकमेकाचं प्लेस आदलाबदल करणार आहेत तेव्हा कसं सेंटेन्स बनेल शाल आय ह्या व लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप असेल का शाल वी हॅव लॅपटॉप आमच्याकडे लॅपटॉप असेल का विल शा विल शी ह्या व लॅपटॉप तिच्याकडे लॅपटॉप असेल का विल दे हॅव लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप असेल का विल ह्यू ह्याव लॅपटॉप तुमच्याकडे लॅपटॉप असेल का विल राजू ह्याव लॅपटॉप राजूकडे लॅपटॉप असेल का ओके तर आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचा क्वेश्चन कसा बनेल बघा ठीक आहे तर क्वेश्चन बनवतो येऊन शाल हे सुरुवातीला येईल आणि आय हे त्याच्या शालच्या ठिकाणी जाईल म्हणजे ह्या दोघे दोघांचं प्लेस चेंज झालं आणि हे पुढचं सेंटेन्स आहे ते आय जिट इज नॉट हॅव अ लॅपटॉप म्हणजे शाल आय नॉट हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप नसेल का आपल्याकडे आत्ता आपण म्हणतो तो शॅल आय हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप असेल का आता काय म्हणतोय शाल आय नॉट हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप नसेल का म्हणजे क्वेश्चन आहेत एक पॉझिटिव आहे आणि एक नेगेटिव दोन्हीपैकी एक कुठलाही आपण यूज करू शकतो ओके विल शी नॉट हॅव लॅपटॉप तिच्याकडे लॅपटॉप नसेल का विल ही नॉट हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नसेल का विल यू युनो अ लॅपटॉप तुमच्याकडे लॅपटॉप नसेल का विल नॉट आठ्यावं लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप नसेल का विल राजू नो अ लॅपटॉप राजूकडे लॅपटॉप नसेल का ओके okay. तर आता डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला वरचा हा क्वेश्चन आय जी टीचा असणार आहे त्याच्या आधी फक्त आपल्याला वेन ॲड करायचं ह्याच्या आधी वेन लिहायचं आहे वेन शाल आय अ लॅपटॉप म्हणजेच वेन म्हणजे कधी किंवा केव्हा तर वेन शाल आय ह्याव लॅपटॉप म्हणजे माझ्याकडे लॅपटॉप कधी असेल ओके शाल वी हॅव लॅपटॉप आमच्याकडे लॅपटॉप कधी असेल व्हेन विल शी हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅप तिच्याकडे लॅपटॉप कधी असेल वेन विल ही लॅ हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप कधी असेल व्हेन विल यू हॅव लॅपटॉप तुमच्याकडे लॅपटॉप कधी असेल वेन विल दे हॅव लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप कधी असेल आणि वेन विल रीना हॅव लॅपटॉप रीनाकडे लॅपटॉप कधी असेल ओके आता इकडे वाय यूज करायचं आपल्याला ह्या नेगेटिव्ह सेंटेन्स जे क्वेश्चन आहेत त्याच्या आधी आपल्याला वाय ॲड करायचं ओके तर हे व्हाय लिहिल्यानंतर व्हाय शाल आय नॉट हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप नसेल ओके तर का नसेल आय वाय शाल आय नॉट हॅव लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप का नसेल व्हाय शाल वी नॉट हॅव लॅपटॉप आमच्याकडे लॅपटॉप का नसेल व्हाय विल शी नॉट हॅव लॅपटॉप तिच्याकडे लॅपटॉप का नसेल व्हाय विल ही नॉट हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप का नसेल वाय विल यू नॉट हॅव अ लॅपटॉप तुमच्याकडे लॅपटॉप का नसेल वाय विल दे नॉट हॅव अ लॅपटॉप त्यांच्याकडे लॅपटॉप का नसेल वाय विल रिटा नॉट हॅव अ लॅपटॉप रिटाकडे लॅपटॉप का नसेल तर स्टुडंट्स सगळं एकच सेंटेन्स घ्यायचे आणि त्याचे हे सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि रिपीट रिपीट प्रॅक्टिस करायची आहे म्हणजेच कसं बनवायचं एक सेंटेन्स घ्यायचे ओके ओ की आय शॅल हॅव अ लॅपटॉप आय शॅल नॉट हॅव अ लॅपटॉप शॅल आय हॅव अ लॅपटॉप शॅल आय नॉट हॅव अ लॅपटॉप व्हेन शॅल आय हॅव अ लॅपटॉप अँड व्हाय शॅल आय नॉट हॅव अ लॅपटॉप असे एका सेंटेन्सचे सहा सेंटेन्स बोलायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू